आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूज आजच्या बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मराठा आणि दलित काळ यांच्यात गुंतले मनपाचे राजकारण. मराठा समाजाला टार्गेट केल्याबद्दल माजी बुडा अध्यक्षांकडून पालकमंत्र्यांचा निषेध. मनपा प्रकरणी आता महापौर घेणार राज्यपालांची भेट. बळगावात अपूर्व जल्लोषात सीमोल्लंघनाचा सोहळा साजरा. ठळकवाडी इथे विविध देवस्थानांच्या पालख्या. दसऱ्या दिवशी झाली कोट्यावधी रुपयांची उलाधाड. मनपावर बरखास्तीचे सावट कायम. श्री दुर्गा माता दौडीची यशस्वी सांगता. शापूरमधील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानचा रथोत्सव साजरा. झाडे वाचवा झाडे जगवा मोहिमेमध्ये रोटरी मिटाऊनचा सहभाग. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महानगरपालिकेचा राजकारण आता नव्या वळणावर येऊन ठेपले असून आंदोलनाचे अस्त्र उगारण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी सकाळी विविध दलित संघटनांच्या नेत्यांनी एकत्र येऊन मनपासमोर आंदोलन छेडले. अशोक दुर्गुंडी हे दलित समाजाचे प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करण्यात येत आहे असे म्हणणे या आंदोलकांनी मांडले. त्यामुळे आता मनपामध्ये मराठा विरोध दलित काळ असा नवा संघर्ष उभा टाकण्याची वेळ आली आहे. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातील सत्तेमुळे मनपावर अंकुश ठेवण्यासाठी मंत्री महोदयासह इतर लोकप्रतिनिधीची धडपड सुरू आहे, तर मनपामध्ये सत्ता नसूनही राज्यात विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपाला आता मनपाची बरखास्ती टाळण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. मराठा समाजाला टार्गेट केल्याबद्दल माजी बुडा अध्यक्षांकडून पालकमंत्र्यांचा निषेध. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे सध्या अनेक कारणांमुळे महानगरपालिकेच्या बरखास्तीबद्दल बोलत आहेत, तसेच बुडामधील भ्रष्टाचाराच्या संदर्भात देखील आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी त्यांचा निषेध केला आहे. बुडाच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे ते सांगत आहेत. त्याचे मी स्वागत करतो, मात्र मी मराठा समाजाचा असल्यामुळे त्यांनी हा प्रकार सुरू केला आहे. तसेच शहराच्या महिला महापौर शोभा सोमनाथ या देखील मराठा समाजाच्या आहेत, त्यामुळे त्यांनी हा प्रकार सुरू केला आहे. याचा मी निषेध करीत आहे असे संजय बेळगावकर यांनी म्हटले आहे. याचा मराठा समाजाने गांभीर्याने विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. मनपा प्रकरणी आता महापौर घेणार राज्यपालांची भेट. महापालिकेत नियमबाह्य दुरुस्ती, महापौर स्वाक्षरी असलेल्या गहाळ फायलींबाबत प्रशासन आणि विरोधक यांच्यात सुरू असलेली खडाजंगी यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. आता महापौर शोभा सोमनांचे यांनी महापालांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे विनाकारण महापालिकेत ढवळाढवळ करत आहेत अशी महापौरांची तक्रार आहे. मनपा बरखास्त होणार असल्याच्या घोषणेने महामंडळाच्या 58 सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करण्यासाठी त्यांनी पत्र लिहिले आहे. बळगावात अपूर्व जल्लोषात सीमोल्लंघनाचा सोहळा साजरा. शहर आणि परिसरात मंगळवारी सीमोल्लंघनाचा सोहळा अपूर्व जल्लोषात पार पडला. शहरातील देवस्थानाच्या पालख्यांनी मिरवणुकीचा मार्ग भरून गेला होता. तसेच शिलंगणावर सोने लुटण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. शहर देवस्थान मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, माजी महापौर मालोजी आष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, विकास कलघडगी, शिवराज पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहर आणि परिसरातील विविध देवी देवतांच्या पालख्या कॅम्प येथील ज्योती कॉलेज मैदानावर आल्या. सीमोल्लंघनासाठी वाजत गाजत आणि मोठ्या हर्षोल्लासात पोहोचल्या. त्या ठिकाणी विधिवत पूजा आणि आरती केल्यानंतर परंपरेनुसार सोने लुटण्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. यावेळी वाद्यांचा अखंड गजर करण्यात येत होता. कॅम्प विभागातील चित्ररथ देखील मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले होते.
त्या ठिकाणी युवा वर्गाचा जल्लोष उत्साहाने ओसंडून वाहताना दिसत होता. संपूर्ण मिरवणूक मार्गावर उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. टिळकवाडी येथे विविध देवस्थानाच्या पालख्या. दसऱ्याच्या निमित्ताने टिळकवाडी येथे विविध देवस्थानाच्या वतीने पालखी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी टिळकवाडी येथे श्री पतित पावन राम मंदिर इथून पालखी उत्सवाला प्रारंभ झाला. शांतीनगर येथील गजानन महाराज मंदिर इथून पालखी काढण्यात आली. यामध्ये भक्तवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यानंतर अनेक देवळांमधून आलेल्या पालख्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. विविध ठिकाणाच्या मंदिरांनी पालखी उत्सवात सहभाग घेतला होता. वॅक्सिन डेपो मैदान इथे पालखी उत्सवाची सांगता झाली. दसऱ्या दिवशी झाली कोट्यावधी रुपयाची उलाढाल. वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर दसऱ्या दिवशी बाजारात मोठी उलाढाल झाली. दसऱ्याला खरेदीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने अनेक मोठे दुकानदारी दसऱ्याच्या काही दिवसांपूर्वीपासूनच तयारी करून आपली दुकाने सुसज्ज ठेवली होती. अनेकांनी ग्राहक वर्गासाठी मोठमोठ्या ऑफर जाहीर केल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मंगळवारी दिसून आला. अनेक नागरिकांनी गृहोपयोगी वस्तू वाहन घरांचे बुकिंग करून ठेवले. दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश व विविध वस्तू घरात ठेवून पूजा केली. तसेच सोने चांदी खरेदी मंगळवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर महत्वाची मानली जात असल्याने मंगळवारी अनेक सराफी पेड्यामध्ये एकच गर्दी दिवसभर दिसून आली. अनेक नागरिकांनी आपल्या लहान मुलांसाठी सायकली खरेदी केली. शहरातील विविध दुकानात पालकांसह मुले सुद्धा सायकलीच्या दुकानात दिसून येत होती. मनपावर बरखास्तीचे सावट कायम. बरखास्तीच्या नोटिसावरून महापालिकेतील राजकारण टोकाला पोचले आहे. सत्ताधारी भाजपने आयुक्तांना टार्गेट केले आहे, तर पालकमंत्री आणि विरोधी गट आयुक्तांच्या बाजूने उभा टाकला आहे. आता हे प्रकरण राज्य सरकारपर्यंत पोचले असून स्थानिक पोलिसातही तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस महापालिका राज्यकरणाचा मुख्य केंद्रबिंदू राहणार असून या मानापमानात बरखास्तीची तलवारही लटकत राहणार आहे. श्री दुर्गा माता दौडीची यशस्वी सांगता. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज शिवदशमीच्या मुहूर्तावर रौप्य महोत्सवी श्री दुर्गा माता दौडीची सांगता करण्यात आली. प्रारंभी मारुती मंदिर मारुती गल्ली इथे भल्या पहाटे धारकरी फेटा बांधून घेण्यास रांगेत उत्साहाने उपस्थित होते. यावेळी मारुती मंदिर इथे प्रमुख पाहुणे व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ तसेच व्याख्याते सौरभ कर्डे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून श्री दुर्गा माता दौडीला चालना देण्यात आली. पुढेही दौड आपल्या ठरलेल्या समारोपाच्या ठिकाणी धर्मवीर संभाजी चौक इथे आली आणि रौप्य महोत्सवी श्री दुर्गा माता दौडीच्या सांगता समारोपाला सुरुवात झाली. प्रारंभी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा सत्कार करण्यात आला. शापूरमधील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानचा रथोत्सव साजरा. शापूरमधील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या 250 वर्षापासून ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. बळवातील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिराच्या रथोत्सवात शेकडो भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी. शापुरातील प्रमुख मार्गावर फिरून मंदिराकडे रथोत्सवाची सांगता झाली. शापूरमधील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानाला 300 वर्षाची परंपरा आहे. नवरात्रीत 9 दिवस विविध रूपात देवाचे पालगीप्रमाणे वाहन काढण्यात येते. रथोत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते. झाडे वाचवा झाडे जगवा मोहीममध्ये रोटरी मिटटाऊनचा सहभाग. ग्रीन सेव्हरचे अध्यक्ष समीर मजली यांनी बळगाव परिसरात हरित क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन बळगावमधील अग्रगव्य क्लब रोटरी क्लब ऑफ बळगाव मिटटाऊनचे अध्यक्ष सतीश नाईक यांनी घेतली व या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रविवारी दिनांक 22 रोजी कॅम्पमधील गोल्फ मैदानात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी रोटरी मिटटाऊननेही सहभाग दर्शवला. यावेळी बोलताना आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक उमेश कळघगी यांनी या संस्थेबद्दल गौरव उद्गार काढले. या कार्यक्रमाच्या वेळी रोटेरिय नंदूबागी रोटेरिय नीता बिडीकर व भाऊ संस्थेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आता वेळ झाली एक छोट्याशी विश्रांतीची. तुम्ही पाहता स्मार्ट न्यूज. मैं दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विश्रांति नंदर पुनः एक बार स्वागत.
कर्नाटकात स्पर्धात्मक व भरतीच्या परीक्षांसह सर्व परीक्षांना मुलींना हिजाब वापरता येणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री MC सुधाकर यांनी ही माहिती दिली. रविवारी राज्याच्या शिक्षण धोरणाबाबत एक बैठक झाली. त्याबाबत सोमवारी पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले की लोकांच्या अधिकारांवर आम्हाला कोणताही गदा आणायची नाही. नीटच्या परीक्षालाही हिजाब घालून बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. जे लोक निष्कारण विरोध करीत आहेत त्यांनी नीट परीक्षेचा मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करावा असा टोळाही त्यांनी लावला. राकसकोप इथे एक दिवस गावासाठी कार्यक्रम उत्साहात. साकसकोप गावातील आणि कामधंद्यानिमित्त परगावी असलेल्या हौशी युवकांतर्फे आयोजित एक दिवस गावासाठी हा आगळा कार्यक्रम रविवारी पार पडला. राकसकोप येथील एक दिवस गावासाठी हा कार्यक्रम हबब परशुराम किनेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे व व्यक्ती म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे प्राध्यापक डॉ मधुकर विठोबा जाधव उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शिवसंत संजय मोरे यांनी केले. प्रमुख व्यक्त्यांचा परिचय प्राचार्य डॉ अंकुश बेळवटकर यांनी करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे व ग्रामस्थ पंच कमिटी सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मुस्लिम कुटुंबाकडून सामाजिक एकतेचा संदेश. एकीकडे समाजात जाती धर्मावरून दिवसेंदिवस वाद भांडणे दंगली वाद आहेत तर दुसरीकडे जात धर्म यांच्या पलीकडे जात माणुसकीची जोपासना करण्याचे कडोली कार्यही सुरू आहे. कडोली येथील तहसीलदार कुटुंबीय माणुसकीचा वसा जपण्याचे काम अनेक वर्षापासून करत आहे. येथील तहसीलदार कुटुंबीय समाजसेवेत गुंतले आहे. ग्रामदैवत कलमेश्वर मंदिराचे हकदार म्हणून परिचित असलेले दिवंगत मस्जिद तहसीलदार यांचा वारसा ते जपत आहेत. तहसीलदार कुटुंबातील हसन फारूक इब्राहिम ही तीन भावंडे समाजासाठी कार्यरत आहेत. कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमखात साजरा. छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमखात साजरा झाला. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचं मानस ठेवून 15-24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरूपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. या दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. त्यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती युवराज शहाजीराजे छत्रपती श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटतात. करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करून सोने लुटले. बिजगणी लक्ष्मी यात्रा एप्रिलमध्ये होणार. बिजगरणी येथील श्री महालक्ष्मी यात्रा एप्रिल-मे 2024 मध्ये संकल्प भरवण्याचा सोमवारी ग्रामस्थांनी केला. तब्बल 28 वर्षांनंतर यात्रा होणार असून गावातील सर्व देवांना गाराने घालण्यात आले. सोमवारी सकाळी ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने लक्ष्मी यात्रा 2024 मध्ये करण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य गलीतून वाजत गाजत मंदिरातून धार्मिक विधी व गाराने घालण्यात आले. गावामध्ये कडक वार पाळण्यात आला होता. त्यानंतर रथ बनवण्यासाठी लागणारे लाकूड तर पूजन करण्यात आले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यातील मंत्र्यांवर काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी. येत्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कारण पक्षाच्या हायकमांडने केवळ मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनाच नव्हे तर मंत्र्यांवरही विजयाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या उमेदवारांना संबंधित लोकसभा मतदारसंघात विजयी करण्याची जबाबदारी मंत्र्यांवर राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात अपयशी ठरलेल्यांना मंत्रिमंडळाकडून गेट पास दिल्या जाण्याची शक्यता आहे. पोलिओ निर्मूलनामध्ये रोटरी क्लबचे योगदान. 24 ऑक्टोबर हा दिवस पोलिओ पल्स डे म्हणून साजरा केला जातो. पोलिओ जीवघेणा नसला तरी तो 5 वर्षाखालील मुलांना त्रासदायक आजार आहे. लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणाद्वारे पोलिओमुक्त जगाची कल्पना करणारी रोटरी ही पहिली संस्था आहे. पोलिओ केवळ 2 थेंब मुलांच्या आयुष्यात बदल घडवू शकतात या विषयावर रोटरीचे कार्य सुरू आहे. रोटरी सदस्य 3 दशकांहून अधिक काळ पोलिओ निर्मूलनासाठी जगभरातील प्रयत्नाच्या केंद्रस्थानी आहेत. स्वर मल्हार फाउंडेशनतर्फे सुरळ संगीत मैफल संपन्न. विजयादशमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने स्वर मल्हार फाउंडेशन आणि सुरळ संवादिनी संवर्धन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शास्त्रीय संगीत बैठकीच्या पहिल्या सत्रात त्रिगुण पुजारी यांनी संवादिनी व रागमरवा सादर केला. त्याला तबला साथ संतोष पुरी यांनी केली. दुसऱ्या सत्राची सुरुवात गावाच्या सुप्रसिद्ध गायिका डॉ शिल्पा डुबले परब यांच्या गायनाने झाली. त्यांना तबला साथ अंगद देसाई यांनी संवादिनी साथ आरंग कुलकर्णी यांनी दिली. तानपुरा व स्वर साथ शिष्या अर्चना कामुळकर आणि श्रद्धा केरकर यांनी केली. अलदगा येथे नितीश चौगुल यांचे कीर्तन सेवेतून प्रबोधन.
अलदगाई ते नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून रविवारी तरुण कीर्तनकार नितीश चौगुले यांनी कीर्तन सेवेतून प्रबोधन केले. गावाच्या मध्यवर्ती चौकात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला परशुराम चौगुले महाराजांनी पंचपदी सादर केली. प्रत्येकांनी सत्कर्म करावे असेही नितीश चौगुले यांनी प्रबोधन केले. या कीर्तन सेवेसाठी वागवडे गावाचे अभिजित कणबरकर यांनी मृदंग साथ केली. सीमा सत्याग्रही निंगूबाई षट्टुप्पम यांचे निधन. येळू कलमेश्वर गलीतील सीमा सत्याग्रही निंगूबाई षट्टुप्पम यांचे वयाच्या 108व्या वर्षी मंगळवार दिनांक 24 रोजी निधन झाले. 1960च्या शराबबंदीच्या वेळी मेंचे घरावर लुईस या अधिकाऱ्याने जेव्हा जप्तीचा हल्ला केला होता तेव्हा निंगूबाई षट्टुप्पम यांचे यांनी लुईस या अधिकाऱ्याला घरातील सर्व कुटुंबाच्या मदतीने हकलून लावले होते. तनिष्का कोरे शकीला दुहेरी मुकुट. हुबळी इथे एक्सिलेंट स्पोर्ट्स अकॅदमी आयोजित डॉक्टर खनूस बॅडमिंटन चषक निमंत्रितीच्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव क्लबचे तनिष्का कोरेशेट्टीने एकत्रित विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकाविले. तर मुलांच्या विभागात अथर्व हुबळीकरला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हुबळी येथील एक्सिलेंट स्पोर्ट्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखालील मुलींच्या एकत्रित उपांत्य फेरीत बेळगावच्या तनिष्का कोरेशेट्टीने रंजनाचा 21-13, 21-14 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने रीटा शेट्टीचा 21-8, 21-12 अशा गुण फरकाने पराभव करून एकत्रित विजेतेपद पटकावले. महिलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्काने साचीचा 21-17, 21-13 अशा गुण फरकाने तर अंतिम सामन्यात तनिष्काने ऐश्वर्याचा 21-16, 21-12 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात एकत्रित अथर्वने उपांत्यपूर्व फेरीत 30-22 अशा गुण फरकाने विजय मिळवला. मात्र उपांत्य फेरीत अथर्वचा मेघराजाने 18-21, 15-21 अशा गुण फरकाने पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात अथर्वने हर्षवर्धनचा 21-8, 21-15 अशा गुण फरकाने पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. तनिष्का कोरेशेट्टी व अथर्व हुबळीकर यांना बॅडमिंटन NIS प्रशिक्षक भूषण अनवेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर बेळगाव बॅडमिंटन अकादमीचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहेत. सावा 11 संघाला ग्रामीण प्रीमियर लीगचे विजेतेपद. श्री ब्रह्मलिंग क्रिकेट क्लब पिचगर्णे व मोहन मोरे पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवला. साखळी प्रकाराच्या या स्पर्धेमध्ये सावा 11 संघाने सर्व सामने जिंकत अंतिम विजेतेपद पटकावले. पिचगर्णे येथील इंदिरानगर मैदानात सलग दुसऱ्यांदा सावा संघाने विजेतेपद पटकावले. सावगाव संघाने पहिल्या सामन्यात हंगरग संघाला पराभव करून जिंकला तर दुसऱ्या सामन्यात सावगाव विरोध सुरते या सामन्यामध्ये सावगाव धावणी जिंकला तर तिसऱ्या सामन्यात शिवनगर संघाला पराभव केला. संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीमध्ये नोंदणीच्या नंतर तुडे संघाचा आटीतटीचा सामना खेळत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना श्री ब्रह्मलिंग स्पोर्ट्स पिचगर्णे यांच्यात झाला. यामध्ये सावगाव संघाने तब्बल 19 धावणी जिंकत ग्रामीण प्रीमियर लीग T20 विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा भरवण्यासाठी बालिराम आष्टेकर, राहुल जाधव, मारुती हलकर्णीकर, गजानन कोळी, शरद जाधव, भूषण जाधव, दर्शन आष्टेकर, राहुल कांबळे, जयंत जाधव, महेश ताळीहारकर, अजय मोरे, विकास बानेकर, सुमित आष्टेकर, ज्योतिबा गावडे यांनी योगदान दिले. उजगाव येथील स्लो मोटरसायकल स्पर्धेत रायबागच्या सुरेश पिंटू यांचे वर्चस्व. जीजी बॉईज युवा संघटना गणपत गल्ली उजगाव यांच्या विद्यमाने खास दसरा खंडेनवमीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी चौक येथे स्लो मोटरसायकल स्पर्धेचे आयोजन उजगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष मथुरा तेरसे व उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायबाग तालुक्यातील सुरेश व पिंटू या स्पर्धकांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धांचा उद्घाटन कार्यक्रम माजी ग्रामपंचायत अध्यक्ष संभाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन श्रीफळ वाढवून बाळकृष्ण तेरसे व मथुरा तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिथिल जाधव, खंडेराव पावशे, निहाल जाधव, सुनील देसाई, स्मिता खांडेकर, हनुमंत बुवा, गजानन नाईक, सुरेश चौगुले, पुंडलिक पावशे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाच्या वतीने करण्यात आले. राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावचा संघ रवाना. मुडलगी येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे 24-27 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा क्रिकेट संघ रवाना झाला आहे. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील मुलांच्या संघात इम्तियाज मंडोळ, लक्ष खतायत, आरुष कालभैरव, शिवम कंगराळकर, अविनाश हट्टीकर तर माध्यमिक 17 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघात साईराज साळुंके, श्रेयस आनंदाचे, सोहम पाटील व सुरेंद्र पाटील, संचित सुतार, वेदांत कोकितकर, वरद सूर्यवंशी, सुमित भोसले या खेळाडूंचा संघात समावेश आहे. या संघासमवेत प्रशिक्षक नागराज, भगवंत नवर, विवेक पाटील रवाना झाले आहेत. विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याचे संघ रवाना.
विजयपूर येथील सैनिक स्कूल शाळेच्या मैदानावर विजयपूर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित विभागीय प्राथमिक व माध्यमिक मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघ रवाना झाले आहेत. 25 व 26 ऑक्टोबर दरम्यान सदर स्पर्धा होणार असून मुलींच्या 17 वर्षाखालील संघात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा शाळेतून करंधार प्रीती भांदुर्गे, रेनिवार माळशोय, खबोरोज माळशोय, प्रियंका पाटील, संस्कृती भंडारी, सलामी आपटो, चैत्रा हेमोजी, श्रद्धा धवले, चंदुर्ग केजुटी, कृतिका लोहार, सर्व संत मीरा, सबीना लोबो, सृष्टी बेळगावकर, बेला फेर्नांडिस, जिया फेर्नांडिस, ईशा जुंजेवाडी, शालीन कुलास, सर्व सर्वोदय हायस्कूल खानापूर हे खेळाडू संघ व्यवस्थापक श्रद्धा मेंढके हिच्या समवेत रवाना झाले आहेत. तसेच प्राथमिक मुलामुलींच्या सेंट झेवियर्स व माध्यमिक मुलांचा सेंट पॉल संघ ही या स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.